खाऊन बघा ना शिजलंय का नाही. मला नाही वाटत शिजलंय नीट. मंडळी माझी रिंग लाईट गेली आहे कामात ना लास्ट टाइम. बघू बनतात की नाही छान, कारण ते रिस्की काम आहे बाबा. संपली ना मीटिंग. चॅनल तर माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी का खुश आहे आज. तर काही नाही, मी आज बनवतीये उडीद वडा आणि सांबर. तर फर्स्ट टाईम मी उडीद वडा बनवायचं ट्राय करतीये लाईफमध्ये. फर्स्ट टाईम मी कधीच बनवलेलं नाही आहे. तर बघूया नीट बनतोय का, फुटतोय का, काय काय होतंय, आणि तेलकट होतोय का, छान बनतोय का, म्हणजे सगळ्याच गोष्टी सगळ्यात जमतंय का. मला अवघड वाटतंय खूप, तर ते अवघड आहे का हे सगळं बघायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन येणारे व्हिडिओ तुम्हाला दिसत जातील. आणि हो गाईज, खूप सारं प्रेम द्या. मंडळी एक वाटीच्या अंदाजा इतका डब्बा आहे हा छोटा. एवढी मी डाळ घेणार आहे आणि हिला चांगली धुवून भिजायला ठेवणार आहे. तर आता डाळीत पाणी घालून मी चार ते पाच तासासाठी भिजवणार आहे. त्याच्यानंतर आपण तिला वाटायला घ्यायची आहे. तर गाईड्स बघा, चार तास भिजवल्यानंतर ना डाळ चांगली फुगून वरती आली आहे आणि चांगली भिजली पण आहे. तर हिला आपण छान वाटून घेऊ बारीक. तर डाळ भिजलेली आहे, हिला चांगली उपसून घ्यायची. याच्यामध्ये पाणी नाही आलं पाहिजे. पाणी न टाकता डाळ वाटायची आहे. थोडी डिफिकल्ट जाते वाटायला, पण वडे तेलकट आणि असे ओलसर जसं होतं ना चिकट, जास्त पातळ असं होणार नाही. आणि तुम्हाला सांगते गमतीचा भाग असा की मी फर्स्ट टाईम उडीद वडे ट्राय करत आहे. म्हणजे लाईफमध्ये पहिल्यांदा मी स्वतः करायचा प्रयत्न करते, कारण आदित्यला आवडतात आणि मलासुद्धा आवडतात. माझ्या बहिणीला येतात, तिला विचारलं काही काही, मी यूट्यूबवर बघितलं कसे बनवायचे उडीद वडे आणि मी फायनली आज बनवायला लागली आहे. कारण आवडतात आणि बाहेरून किती खायचं, बाहेरचं चांगलं पण नसतं खाल्लेलं. सो घरीच बनवायचं. आणि इतकं सोपं आहे ना, मला माहीत नव्हतं इतका बनवायला सोपं आहे. बघू बनतात की नाही छान, कारण ते रिस्की काम आहे बाबा. ते गोल करून टाकणं वगैरे तेलात ना, ते जरा रिस्की आहे. बट करूया आपण ट्राय. आले तर वेलानी गुड, म्हणजे कायम कायम खायला भेटतील तुमच्या दाजीला उडीद वडे. तर गाईज मी वाटत आहे हा पहिला माझा घाणा आहे. तर हे बघू शकता एकदम बारीक वाटलंय. आणि वाटायला ना थोडी मेहनत घ्यायला लागतीये, तीन चार वेळा फिरवायला लागतंय, म्हणजे वाटायला थोडा वेळ लागतोय. बट बघूया आपला फर्स्ट ट्राय काय होतंय. तर गाईज हे झालंय आपलं बारीक करून डाळीला. आता याच्यामध्ये ना मीठ टाकायचं आणि चांगलं मिक्स मिक्स करायचं आहे मऊ होईपर्यंत. तर मंडळी याच्यामध्ये ना मी थोडं कढीपत्ता टाकलाय आणि मीठ टाकलंय आणि याला चांगलं मिक्स करते. मग असं बघितलं ना कसं चिपकलेलं होतं. आता बघा किती फुलफुलीत, म्हणजे असं वर काय म्हणतात फुगलेलं कसं पीठ असतं तसं पीठ झालेलं आहे मऊ मऊ. हे बघा क्रीमसारखं झालं एकदम. तर याला 5 मिनटं ठेवू साईडला, लगेच तळायचं आहेत आपल्याला. तोपर्यंत मी सांबार शिजायला टाकते. तर मंडळी आपण कुकरमध्ये घेतले भाज्या व कापून काय, त्याच्यामध्ये ड्रमस्टिक आहे, कांदा, भोपळा, थोडासा बटाटा टाकला आहे, टोमॅटो आणि तुरीची डाळ टाकली आहे. सॉरी आहे का तुम्हाला काही नाही आहे का काही घेणं देणं? बायको इतकं जीव काढती काय करती. मग काय, मग काढली तर काढली, काय घेणं देणं नाही ना तुम्हाला. अरे तुला लाज वाटत रे, लाज दुपारचं जेवण दिले नाही. आता वाजले किती, 5 वाजले, 5 वाजता दुपारचं जेवण तुझ्या बापाने दिलं. मला म्हणायला की तुम्हाला काय वाटत का, सुट्टी असली की हे अशीच बोंब असते तुझी. आयो नको घेत जाऊ का मग सुट्टी, रविवारचं बी जात जा कामाला. बर इतका कंटाळा येतो का तुम्हाला माझा.
हळू 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 बेबी डॉल हळू. कुठं निघाले? कुठं? तर मंडळी चला आपण आता वडा तळू, तेल चांगलं तापून द्यायचंय कडकडीत. हे झाली आपल्या चटणीची तयारी, तिकडे सांबरचं शिजलंय, तर आपण आता वडे तळू पहिले. गाईज ही माझी ट्राय होती, तर हा वडा जमलाय आणि मस्त फुगलाय. येस, चिकटला पण नाही, मला फुटायची भीती वाटते म्हणून पहिला एकच केला. हाय गाईज, माझा पहिला वडा, येस, जमला जमला जमला. बघा किती मस्त झालाय. मी एकच ट्राय करून बघितलं कारण मला भीती वाटत होती. आता आपण दुसरा ट्राय करू, मी कसा बनवते ते दाखवते तुम्हाला. तर गाईज, मी माझ्या हातांना पाणी लावून घेतलेलं आहे. आता मी घेतेय पीठ. ओके, आता दोन्ही हातावर असं 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 टाकून घ्यायचं. ते बरोबर त्याचा त्याचाच मऊ आणि गोल होत. ओके, आता हे झालंय असं, याला खड्डा पाडतीय. आणि तेलात सोडायचं. डरडरके. गाईज हे बघा वडे, येस, आपल्याला जमतंय बर का. बोक्या तीन जमले, तीन. तीन बनले, तीन. मस्त 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 बनव बनव बनव. हा हा, झालं झालं. छान वास येतोय. थँक यू. कुठल्या खिडकीतून? बाहेरच्या. गाईज ये. हा, खिडकी उघडी ये. माझ्या नवऱ्याला वाज जायला लागला मी दोड्याचा, पण इथं मला भाजायला लागले मी. बघा काय करायला लागले. फुटला एक, जरासा पचकन आवाज आला, पळतच गेले मी. मंडळी एक नंबर वडे बनलेत, एक नंबर. मस्त फुगलेत, मस्त छान झालेत, तेलकट पण नाही झालेले, क्रिस्पी पण झालेले आहेत. चला आपण खायचंय आता आपल्याला. तर पहिलं सांबर बनवते मी, आणि चटणी तर झालेलीच आहे, तिला तडका मारायचं आहे म्हणजे खायला रेडी. खाऊन बघा ना शिजलंय का नाही. मला नाही वाटत शिजलंय नीट. तेलकट पण नाही झाला. तुम्ही मागे एकदा केले होते, तुम्ही तेलकट झाले होते ना तेव्हा. पाणी नाही टाकायचं. तर मंडळी तुम्ही बघू शकता, हे आहेत आपले उडीद वडे रेडी झालेले, मस्त छान फुगले ते आणि तेलकट पण नाहीयेत. गाईज हे बघा आपला सांबर, सांबर इज रेडी. या मंडळी उडीद वडा सांबर खायला विथ चटणी, विथ आघाव नवरा, क्लिअरिंग लाईटचं वाटोळ झाला मोकळा. काय असतोय? तुझी चुके काय आहे? भंगार घर आहे ना तुझं, काय सांगू तुला आता मी. भंगार घर नाही, तू लावून ठेवते ना त्यामुळे. काय बोलता, इतके वर्ष लावलं, दोन तीन वर्ष त्याला काय झालं नाही. संपली रे त्याची व्हॅलिडिटी. अडीच हजार रुपयाचा खर्च आहे. कसा अडीच हजार? कितीला रिंग लाईट? कितीला वायर बिअर जर काय झाली असेल तर ते बदलता येते ना. उडालय उडालय, लास्ट टाइम पण उडाले त्याच्यातले बल्ब, आज पण उडताना बघितलेत मी. लाईट लावून आपला कसे बल्ब उडतात, तसं उडलंय ते. बल्ब जर उडले असेल तर तेवढंच ते बदलता येत. आता ओपन करून बघितलंय निम्याच्या वर. बर मंडळी, माझी रिंग लाईट गेली आहे कामात. लास्ट टाइम पण असंच झालं, तर वायर चेंज केली होती आम्ही. वायर चेंज केल्यावर चाललं, आज परत उडाली. काय सांगू मी तुम्हाला आता. खर्च खर्च झालाय, आता मी काय करू तुम्ही सांगा मला. कुणाची नजर लागली माझ्या रिंग लाईटला.
की ते 3 वर्ष झालेत वापरली, तशी ती चांगली चालली आहे. बट तिला घेतली तेव्हा ती 4000 घेतली होती विथ स्टँड. आता स्टँड नाही घ्यायला लागणार, पण रिंग लाईट मला वाटते बहुतेक घ्यायला लागणार आहे. तेव्हा काय करू मी, जाऊ दे आता खाते. संपली ना मीटिंग. मी खाऊ का? तर गाईज कसा वाटला तुम्हाला व्लॉग नक्की सांगा. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि वडे बिलकुल पण तेलकट झालेली नाही आहेत, म्हणजे जास्त भिजवायचं नाही, ओव्हरनाईट भिजवायला ठेवायचं नाही. 4 ते 5 तास भिजवायचं आहे, पाणी न टाकता वाटायचं आहे. कष्ट लागतील पण पाणी न टाकता वाटा, म्हणजे तेल धरत नाही आणि व्यवस्थित बनतात वडे. फर्स्ट ट्राय होता, पहिल्यांदा बनवले, छान बनलेत. मला तर खूप आवडलेत, नवऱ्याला पण माझ्या आवडलेत. आता खातो आम्ही, टेस्ट करून बघितली होती फक्त. आता भरतो पूर्ण जेवढं आहे तेवढं पोटात, कारण भूक लागली आहे खूप आणि माझी तब्येत नाही बरी. तर कसा वाटला व्हिडिओ, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि खूप सारं प्रेम द्या. बाय बाय.